संजीवनी ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट एडमिशन ओपन फॉर एकेडमिक ईयर 2020-21 एमबीए इंजीनियरिंग फार्मेसी पॉलिटेक्निक सीनियर एंड जूनियर कॉलेज संजीवनी ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट कोपरगाव डिस्ट्रिक्ट अहमदनगर। कोपरगाव शहरातील निवारा सहकारी हाउसिंग सोसायटीचे रहिवासी आज खऱ्या अर्थाने आपल्या घराचे मालक झाले आहे। तेथील घरांचा गेल्या कित्येक वर्षापासून तांत्रिक अडचणीमुळे सातबारा उतारा निघत नव्हता। या सर्व रहिवाशांसाठी मोठे कष्ट घेऊन आज सातबारा उतारा वाटपाचा कार्यक्रम पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरटी पटेल हे होते। यावेळी काका कोयटे म्हणाले की आपण 1982-83 च्या काळामध्ये निवारा सोसायटी करण्याचा संकल्प केला। आपले अनेक हितशत्रूंनी किराणा दुकानात पुढे बांधणारा म्हणून पुढेवाला म्हणून हेटाळणे केली। ती टीका आपल्याला जिवारी लागल्याने हा प्रकल्प आपण नेट्याने चालवला व 273 घरांचा प्रकल्प पूर्ण केला। पुढे या वाटचालीत आपल्याला कैलासवासी मधुकर पिटके गुरुजी शरद नागरे कमलाकर अकोलकर सुभाष देव माजी सचिव बाळासाहेब म्हस्के चंद्रकांत माळी पेंटर सुरेंद्र व्यास श्रीदेव आदींचे सहकार्य विसरू शकत नाही। या निवारा परिवाराने आपल्याला जीवनात राजकीय वाटचालीत वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये मोठे मताधिक्य दिले आहे। या वाटचालीमध्ये निवारा हे कुटुंब समजून या परिसरामध्ये मतभेद नको म्हणून आपण अन्य पक्षाची शाखा या ठिकाणी उघडू दिली नाही व या परिसराची शांती भंग होऊ दिली नाही। पुढे काय होईल हे सांगता येणार नाही। आपण जबाबदारीतून मुक्त झालो आहोत। आपल्यावरील तो डाग आपण हटवला असल्याचे यावेळी ते म्हणाले। सहकार्याचं काम करतो हे सगळं मला निवाराने दिलेलं आहे। निवाराने मला जे काही दिलं ना ते सहकारी मित्रांनो मी आयुष्यभर कधीही तुमचे हे ऋण विसरणार नाही। अजूनही तुमचे ऋण आहे जरी उतारे नावावर करून दिले तरी तुमच्या ऋणात राहणं मला आवडेल। तुम्ही सगळेजण आपण सगळेजण एका कुटुंबातले आहोत। आमचे चंद्रकांत माळी पेंटर बघा किती वयोवृद्ध झालेले परंतु ते आता मी राजकारण सोडलेले असल्यामुळे ती सुद्धा टीका आता होणार नाही। परंतु आज जरी उतारे निवारावासियांना तुमच्या नावावर झालेले असले तरी तुमचं सगळ्यांचं प्रेम तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद मी पहिल्यापासून सांगतो सुरुवातीलाही सांगितलं या पुस्तिकेमध्ये छापलेलं आहे। मी जे काही आहे मी कुठेही गेलेलं असेल नगर जिल्ह्यात माझं नाव झालेलं असेल महाराष्ट्रात माझं नाव झालेलं असेल मी माझी भूमी निवारा कधीही सोडलेली नाही। जवळपास 35-36 वर्षापूर्वी म्हणजे 1983 साली कोपरगावमध्ये मध्यमवर्गीय नागरिकांकरता निवारा सहकारी गृहनिर्माण संस्था ही सहकारी तत्वावर स्थापन केली गेली आणि त्या काळामध्ये केवळ 15,000 रुपये आणि 20,000 रुपयाला अटॅच टॉयलेट बाथरूमचं घर आम्ही या निवारावासियांना दिलं। 15,000 रुपयापैकी केवळ 3,000 रुपये भरून घेतले 12,000 रुपये कर्जरूपानं उपलब्ध करून दिले 20,000 रुपयापैकी फक्त 5,000 रुपये घेतले आणि 15,000 रुपये कर्जरूपानं उपलब्ध करून दिले। ते सुद्धा त्या काळामध्ये अतिशय अल्पदरानं हे कर्ज उपलब्ध करून देऊन या निवारावासियांचं घरकुलांचं स्वप्न त्या काळात आम्ही पूर्ण केलं। त्या काळामध्ये अहमदनगर जिल्ह्यातली आजही ही सर्वात मोठी सहकारी गृहनिर्माण संस्था आहे आणि एखादी गृहनिर्माण संस्था बरखास्त करणं हे साधं काम नसतं। ही संस्था आम्ही अवसायनात काढली त्याच्यावर आलेल्या अवसायकाच्या माध्यमातून संस्थेचं कामकाज बंद केलं आणि या 273 निवारावासियांना स्वतःच्या नावावर सातबाराचे उतारे करून देण्याचा हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे। या निवारा परिसरामध्ये प्रत्येकाला हक्काचा उतारा मिळालेला आहे हक्काचं घर मिळालेलं आहे। एवढंच नव्हे तर या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचे रस्ते 1983 काळामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज केलेली ही अहमदनगर जिल्ह्यातली पहिली घरकुलांची वसाहत होती। त्या काळामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज स्ट्रीट लाईट रस्ते या सर्व सोयीसुविधा या परिसरामध्ये आम्ही पूर्ण केल्या आणि त्यानंतरसुद्धा हीच परंपरा या भागाचे नगरसेवक जनार्दन कदम आणि दीपाताई गिरमे यांनी चालू ठेवलेली आहे। हा निवारा परिसर हा मध्यमवर्गीयांचा जरी असला मध्यमवर्गीयांचं मलबार हिल म्हणून हा परिसर ओळखला जावा त्या दृष्टीनं या परिसराची जी काही वाटचाल चालू आहे त्या वाटचालीमध्ये या निवारावासियांनी मला भरपूर प्रेम दिलेलं आहे आणि त्यांच्याप्रती उतराई होण्याकरता
हे सातबाऱ्याचे हक्काचे उतारे निवारावासियांच्या नावावर आम्ही आज करून दिलेलं आहे. असंच प्रेम असं सहकार्य निवारावासी या पुढे सुद्धा देतील अशा प्रकारची अपेक्षा मी परमेश्वर चरणी व्यक्त करतो. धन्यवाद. सदर प्रसंगी माजी नगरसेवक मधुकर पवार, नगरसेवक जनार्दन कदम, सुरेंद्र व्यास, व्यापारी आरटी पटेल, माजी संचालक भाऊराव कोते सर, कचरू मोकळ, चंद्रकांत माळी, माजी सचिव बाळासाहेब म्हस्के, देवताई आदी मान्यवर बहुसंख्य सोसायटीचे सभासद व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोते सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समता इंटरनॅशनल स्कूलचे संचालक संदीप कोयटे यांनी केले. उपस्थितांचे आभार जनार्दन कदम यांनी मानले. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा.